नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव रवींद्र बागेसर। मी गेली 21 वर्ष केलकुंडा स्कूल दामोदर इथे कला शिक्षक म्हणून काम करतोय। मागच्या व्हिडिओ मध्ये आपण संकल्प चित्र म्हणजे काय त्याची माहिती करून घेतलेली आहे, त्याचे प्रकार कोणते आहेत ते सुद्धा आपण बघितलेले आहे। आजच्या या व्हिडिओ मध्ये एलिमेंटरी या चित्रकला ग्रेड परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना हा जो संकल्प चित्र म्हणजे डिझाईन हा जो विषय असतो त्या विषयाच्या अनुषंगाने आपण थोडीशी माहिती करून घेणार आहोत। हा जो विषय आहे तो तुम्हाला अगदी साधा आणि सोपा म्हणजे अगदी सगळ्या मुलांना आवडेल असा हा विषय आहे। त्याच्यामध्ये तुम्ही यांत्रिक साधनं कुठलेही वापरू शकता, तुमच्या कल्पनेप्रमाणे आणखी काही तुम्हाला इतर साहित्य वापरायचं असेल तेही वापरू शकता। परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा एक चौरस, आयत, त्रिकोण, वर्तुळ, अर्धवर्तुळ किंवा षटकोन अशा प्रकारचे साधे भौमितिक आकार दिलेले असतात। कोणाला? पहिल्या परीक्षेला, म्हणजे एलिमेंटरी जी पहिली परीक्षा आहे त्या परीक्षेच्या मुलांना। आणि या दिलेल्या आकारामध्ये तुम्हाला दिलेल्या घटकांचा वापर करून संकल्प चित्र तयार करायचं असते। उदाहरणार्थ तुम्हाला समजा 18x18 सेमीचा चौरस दिला असेल तर त्या चौरसामध्ये दिलेले घटक जे असतील, उदाहरणार्थ पान, फुल, कुंभाकार किंवा त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, रेषा यासारखे भौमितिक आकार आणि नैसर्गिक आकार यांचा वापर करून जेव्हा तुम्हाला संकल्प चित्र तयार करायचं असेल तर तुम्ही कसं करणार? समजा एखादी फुल दिलं असेल तर आधी तुम्ही एक फुलाचा आकार खूप बारका बारकाईचा वापर करून अगदी तुम्हाला फूल काढायचं नाही आहे, त्याच्या बाह्य आकाराची तुम्हाला गरज आहे, त्यामुळे तुम्हाला ज्या पद्धतीचं फूल काढता येत असेल त्या पद्धतीचं तुम्हाला फूल काढायचं आहे। या फुलामध्ये अजून दुसरा घटक काय दिला असेल की एखादी फुलपाखरू वापरा, मग तुम्ही फुलपाखरू वापरणार। तुम्ही आता याच्यामध्ये जर बघितलं तर मी पहिल्या आकारावरती दुसरा आकार आच्छादन पद्धतीने काढलेला आहे, म्हणजे पहिल्या आकारामध्ये काही दुसरा जो आकार वापरलाय फुलपाखराचा त्याचा काही भाग पहिल्या आकारामध्ये गेलेला आहे, यालाच म्हणतात आच्छादन, म्हणजे पहिल्या आकारावरती दुसऱ्या आकाराचा काही भाग येईल। आता परत एखादी तुम्हाला चौरस काढायचा असेल हा सुद्धा मी इथे त्याचा काही भाग इथे आलेला तुम्हाला दिसेल, एखादी तुम्हाला त्रिकोण काढायचं असेल त्रिकोणा सुद्धा, एखादी तुम्हाला पान काढायचं असेल तर याला जे आकार एकमेकांवरती येतात त्याला बोलतात आच्छादन पद्धत। आता एखादी तुम्हाला वर्तुळ काढायचं असेल अशा प्रकारे दिलेल्या घटकांचा वापर करून तुम्ही त्या चौरसामध्ये डिझाईन केलेला आहे, म्हणजेच डिझाईन म्हणजे काय तो भाग तुम्हाला तुम्ही तुमच्या पद्धतीने सजवलेला आहे। आता तुम्हाला अजून एखादी रेषा वापरायची असेल, रेषा म्हणा, सरळ रेषा म्हणा, जे तुम्हाला घटक दिलेले असतील त्या घटकांचा वापर करून तुम्ही तुमचं संकल्प चित्र तुम्ही तयार करू शकता। आता तुम्ही केलेलं संकल्प चित्र हे तुम्हाला रंगवायचं आहे, त्यामुळे काढण्यासाठी तुम्हाला 15 ते 20 मिनिट किंवा जास्तीत जास्त अर्धा तास तुम्ही वेळ द्यायचा आहे, आणि बाकीचा जो सगळा वेळ आहे हा तुम्ही रंगकामाला वापरायचा आहे। जो तुम्हाला परीक्षेमध्ये वेळ असेल त्याच्या 15 मिनिटं आधी तुमचं तुम्ही चित्र रंगवून पूर्ण करायचं आहे, कारण शेवटच्या क्षणाला तुमचं काही अपूर्ण राहिलं असेल, कुठे काही सुधारणा करायची असेल, म्हणून 1-15 मिनिटं तुम्ही तो तुमचा जो वेळ आहे तो तुमच्याकडे बॅलन्स ठेवायचा आहे। रंगकाम करताना तुम्हाला कुठल्याही रंगाचं आता परीक्षेला बंधन नाही, वॉटर कलर आहे, पुष्कळ कलर आहे, पेन्सिल्स आहेत, वॅक्स कलर आहे, पेन्सिल कलर्स आहेत, क्ले कलर तुम्ही वापरू शकता किंवा सगळे कलर एकत्र सुद्धा तुम्ही वापरू शकता। अशा प्रकारे तुम्ही संकल्प चित्र तयार केलं। विद्यार्थी मित्रांनो, फक्त मी आज संकल्प चित्र कसं काढायचं हे तुम्हाला दाखवलेलं आहे, त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संकल्प चित्र कसं रंगवायचं हे सुद्धा आपण बघणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना शेअर करा।
आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपला आपल्याला धन्यवाद देतो।